नमस्कार, एम पी एस सी मित्रच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण वाक्यरूपांतराच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणेच या व्हिडिओमध्ये आम्ही एक प्रश्नमालिका तुमच्यासाठी सादर करतोय. प्रयोग, त्याच्यानंतर वाक्यांचे प्रकार आणि वाक्यरूपांतर या तीन घटकांवर आधारित अशी ही प्रश्नमालिका असणार आहे. 15 प्रश्न असतील यामध्ये. हे प्रश्न तुम्ही स्क्रीनवर पाहावे आणि त्यानंतर तुमच्या वहीत प्रश्न क्रमांक आणि त्याची उत्तर असं नोंदवावं आणि यानंतर याच प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तर आता आम्ही तुमच्यासमोर प्रश्न सादर करतोय. तुम्ही हे प्रश्न काळजीपूर्वक पहा, त्याची उत्तरं तुमच्या दृष्टीने निश्चित करा, ती एका कागदावर नोंदवा आणि त्यानंतर उत्तरं आणि स्पष्टीकरणाचा भाग पाहायला लागा. आत्ताच दाखवलेल्या 15 प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण आता आपण पाहूया. यातला पहिला प्रश्न असा होता, विक्रेत्याकडून सर्वांना माहिती दिली जाईल या वाक्याचा प्रयोग ओळखा. हे वाक्य पहिल्या तुमच्या लक्षात येईल, म्हणजे जर तुम्ही प्रयोगाचा अभ्यास बारकाईने केला असेल, प्रयोगाचा आमचा व्हिडिओही पाहिला असेल, तर या वाक्याकडे लक्ष गेल्यावर तुमचं लक्ष पहिल्यांदा जाईल कडून या शब्दयोगी अव्ययाकडे. विक्रेत्याकडून आणि दिली जाईल हे संयुक्त क्रियापद आहे. जेव्हा कडून हे शब्दयोगी अव्यय आणि संयुक्त क्रियापद असेल तेव्हा तो कर्मकर्तरी प्रयोग असतो किंवा नवीन कर्मणी प्रयोग असतो, हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे पहिल्याचं उत्तर आहे 2. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, पुढील कर्मणी प्रयोगांच्या जोड्या जोडा. इथे कर्मणी प्रयोग हे आपल्याला सांगितलेलंच आहे, त्यामुळे तो प्रयोग आपला निश्चित झालेला आहे. जोड्या जुळताना तुम्ही लक्ष द्या, तिला जावते जावते याचा अर्थ शक्य कर्मणी, तिला शक्य होते. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, त्याचे काम करून झाले, करून झाले कामाची समाप्ती आहे, त्यामुळे हे समापन कर्मणी. त्याच्यानंतर माझ्याकडून पत्र लिहिले जाईल, आपण आधीच्या प्रश्नात पाहिलं त्याप्रमाणे कडून आहे, लिहिले जाईल, यामुळे हा आहे नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी, पण इथे आपल्याला नवीन कर्मणी हा पर्याय दिलेला आहे. नंतर चौथं वाक्य आहे, हे प्रदान करतो कर्मणीचं उदाहरण आहे, त्यामुळे याचं पर्याय उत्तर आहे 3. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे 3. आता आपण तिसरा प्रश्न पाहूया, रामाने रावणाला मारले या वाक्याचे कर्तरी प्रयोगात रूपांतर करा. या वाक्याकडे पाहिलं की लक्षात येईल कर्ता आणि कर्म दोन्हीला प्रत्यय लागलेला आहे. मारले हे क्रियापद नपुसकलिंगी एकवचनी आहे, त्याच्यामुळे रामाने रावणाला मारले हे वाक्य भावी प्रयोगाचं आहे. कर्तरी प्रयोगात रूपांतर करायला आपल्याला सांगितलेलं आहे. कर्तरी प्रयोगाचं मुख्य लक्षण म्हणजे कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्त्याला प्रत्यय नसलेली इथे दोन वाक्य आहेत, अ वाक्य राम रावणास मारतो आणि ड हे वाक्य राम रावण मारतो. ही दोन्हीही वाक्य कर्तरी प्रयोगाची आहेत, त्यामुळे तिसरा जो पर्याय आहे की फक्त अ आणि ड बरोबर, ते या प्रश्नाचं उत्तर आहे. चौथा प्रश्न असा आहे, त्याने दुकानात जावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. हे वाक्य पाहिलं की लक्षात येईल त्याने इथे प्रत्यय लागलेला आहे. जावे हे एकारांत नपुसकलिंगी क्रियापद आहे, त्यामुळे हा भावे प्रयोग आहे. भावे प्रयोगाचे दोनच पर्याय आहेत, सकर्मक भावे आणि अकर्मक भावे. त्याने दुकानात जावे, दुकानात हे इथे कर्म नाही आहे तर ते स्थळ आहे, त्याच्यावरती दुकानावर कोणतीही क्रिया झालेली नाही आहे, त्यामुळे या वाक्यामध्ये कर्म नाही आहे, त्यामुळे हा अकर्मक भावे प्रयोग येईल. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, पुढील विधाने वाचा. त्यातला अ विधान आहे, कर्तरी प्रयोगात कर्म प्रथमेचे असते,
तर नाही, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो, त्यामुळे कर्ता प्रथमेचा असतो. पहिलं वाक्य चूक आहे. दुसरं वाक्य आहे, कर्मणी प्रयोगात क्रियापद सकर्मक असते. हे बरोबर आहे, कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्म असल्याशिवाय तो कर्मणी प्रयोग होतच नाही, त्यामुळे दुसरं वाक्य बरोबर आहे. भावे प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो, हेही वाक्य बरोबर आहे. भावे प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नक्कीच असतो, कर्माला सुद्धा असतो जर कर्म असेल तर, आणि क्रियापद नपुसकलिंगी असते, एकवचनी नपुसकलिंगी असते. यामुळे या तीन विधानांपैकी ब आणि क ही विधानं बरोबर आहेत, त्यामुळे तिसरा पर्याय आहे ब आणि क बरोबर, हे याचं उत्तर आहे. यानंतर आपण सहावा प्रश्न बघूया. तुम्ही मला वही दिलीत या वाक्याचा प्रयोग ओळखा. इथे तुम्ही एक लक्षात ठेवा, आपण संकर प्रयोगाची जी लक्षणं पाहिली त्याच्यामध्ये क्रियापदाला त किंवा स हे जर प्रत्यय लागलेले असले तर तो संकर प्रयोग असतो. त्यामुळे तुम्ही मला वही दिलीत हा संकर प्रयोग आहे, हे लगेच निश्चित झालं. त्याच्यानंतर तुम्ही वही हे जे यातले कर्ता आणि कर्म आहेत ते आपण बदलून पाहिले तर कर्त्याप्रमाणे पण क्रियापदात बदल होतोय, कर्माप्रमाणे पण बदल होतोय, आणि कर्ता आणि कर्म दोन्हीने क्रियापदामध्ये बदल घडत असेल तर तो कर्तृ कर्म संकर प्रयोग असतो. त्यामुळे पहिलं याचं उत्तर आहे, पहिला पर्याय हे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर आपण सातवा प्रश्न बघूया. महाराजांनी सेवकाला महालात पाठविला, हे वाक्य सुद्धा संकर प्रयोगाचं आहे. यामध्ये महाराजांनी हा प्रत्यय आहे, सेवकाला हे कर्म आहे, कर्मालाही प्रत्यय लागलेला आहे, आणि पाठविला हे क्रियापद आहे. जर हे वाक्य महाराजांनी सेवकाला महालात पाठविले असं वाक्य असतं तर हे भावे प्रयोगाचं वाक्य असतं, पण पाठविला असं इथे दिलेलं आहे. कर्ता आणि कर्म दोन्हीला प्रत्यय लागलाय, त्यामुळे हा भावे प्रयोग पण होऊ शकतो, पण कर्माप्रमाणे क्रियापद बदलतो. समजा सेवकालाच्या ऐवजी दासीला असा शब्द असेल तर महालात पाठविली असं झालं असतं, त्यामुळे कर्माप्रमाणे पण क्रियापदात बदल घडतोय, आणि याचे बाकी लक्षणं भावे प्रयोगाप्रमाणे आहेत, त्यामुळे हा कर्मभावसंकर झाला. यानंतर आपण आठवा प्रश्न बघूया. राजे म्हणाले की गड हीच आमची दौलत, वाक्याचा प्रकार ओळखा. चार पर्याय दिलेले आहेत. वाक्यांचे प्रकार ओळखतानाच्या ज्या खुणा आहेत त्या तुमच्या लक्षात असल्या तर मिश्रवाक्य, या मिश्रवाक्याची अशी खूण आहे की त्यामध्ये दोन किंवा अधिक वाक्य गौणत्वसूचक उभयन्वयी अव्ययानी जोडलेली असतात. इथे राजे म्हणाले की गड हीच आमची दौलत हे वाक्य मिश्रवाक्य आहे, की या उभयन्वयी अव्ययानी ते जोडलेलं आहे. यानंतर आपण नववा प्रश्न बघूया. पुढील विधाने वाचा. मिश्रवाक्यात दोन किंवा अधिक वाक्य जोडलेली असतात, हे बरोबर आहे. संयुक्त वाक्यामध्ये पण दोन किंवा अधिक वाक्य जोडलेली असतात, फक्त फरक हा असा आहे की मिश्र वाक्यामध्ये ते गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय असतं, तर संयुक्त वाक्यामध्ये ते प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय असतं. त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे, मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य असते, हेही विधान बरोबर आहे. एक प्रधान वाक्य आणि एकाहून अधिक गौण वाक्य मिश्र वाक्यामध्ये असतात, त्यामुळे दुसरंही वाक्य बरोबर आहे. तिसरा पर्याय आहे क. तू अभ्यास केलास तर उत्तीर्ण होशील, हे संयुक्त वाक्य नाही. तू अभ्यास केलास तर उत्तीर्ण होशील, या वाक्यामध्ये जर तू अभ्यास केलास तर उत्तीर्ण होशील असंही आपण म्हणू शकतो. जर तर यामुळे ही वाक्य दोन्हीही स्वतंत्र नाही आहेत. यामध्ये जी दोन वाक्य आहेत, तू अभ्यास केलास उत्तीर्ण होशील, या दोन वाक्यांचा एकमेकांशी संबंध आहे, ती एकमेकांवर अवलंबून आहेत, यामुळे हे मिश्र वाक्य आहे. आणि आपल्याला असं विधान दिले तू अभ्यास केलास तर उत्तीर्ण होशील, हे संयुक्त वाक्य नाही, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. या नवव्या प्रश्नातली तीनही विधानं बरोबर आहेत, त्यामुळे त्यातला एक हा पर्याय जो आहे सर्व विधाने बरोबर तो आपल्याला योग्य ठरवता येईल. यानंतर दहावा प्रश्न आहे जोड्या जुळवा. एका बाजूला दिलेली आहेत आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी आणि उद्गारार्थी असे पर्याय दिलेले आहेत, तर समोरची जी वाक्य आहेत त्या वाक्याच्या क्रियापदावरून आपण या वाक्यांचे प्रकार ठरवू शकतो. आज्ञार्थी, आज्ञार्थीसाठी ती खिडकी बंद करा, एक प्रकारे ही आज्ञा दिलेली, सौम्य आज्ञा दिलेली आहे, त्यामुळे ते आज्ञार्थी होईल. विद्यार्थीचं लक्षण आहे क्रियापदाला वा किंवा वी अशा प्रकारे प्रत्यय लागलेला असतो. मुलांनी विविध वाद्ये वाजवावी हे विद्यार्थी वाक्य आहे. संकेतार्थीमध्ये जर तर काही अट असते. तिसरं वाक्य आहे मतदान झाले तर निकाल लागेल, यामध्ये अट आहे, त्यामुळे ते संकेतार्थी वाक्य आहे. चौथं वाक्य आहे उद्गारार्थी. बापरे केवढा हा पाऊस, उद्गारार्थी वाक्य तुम्हाला लगेचच ओळखता आलं असेल, कारण त्याच्यात उद्गार चिन्ह आणि उद्गार दर्शक अव्यय वापरलेलं असतं. त्यामुळे या दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे तीन.
आता आपण 11व्या प्रश्नाकडे वळूया. 11वा प्रश्न असा आहे, पुढील पैकी मिश्र वाक्य ओळखा. पहिलं वाक्य आहे, जळगावला पाणी टंचाईची समस्या आहे. हे तर केवल वाक्य आहे, एकच उद्देश आहे, एकच विधेय आहे, किंवा एकच कर्ता आहे, एकच क्रियापद आहे, त्यामुळे हे केवल वाक्य आहे. दुसरं वाक्य आहे, समुद्राला भरती येते, ओहोटी 3 वाजता आहे. ही तर 2 स्वतंत्र वाक्य आहेत, त्यामुळे हे मिश्र वाक्यही नाही, संयुक्त वाक्यही नाही. तिसरं वाक्य आहे, झाडांवर जे आंबे आहेत ते पिकले नाहीत. ह्या वाक्यात तुमच्या लक्षात येईल की ही दोन्ही वाक्य एकमेकांवर अवलंबून आहेत. या दोन्ही वाक्यांचा एकमेकांशी संबंध आहे, ती स्वतंत्र नाही आहेत, त्यामुळेही हे मिश्र वाक्य आहे. चौथं वाक्य आहे, तिने डोक्यावरून टोपली खाली ठेवली आणि ती विसावा घेऊ लागली. या वाक्यात आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की 2 स्वतंत्र वाक्य इथे एकत्र झालेली आहेत आणि प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययानी ही जोडलेली आहेत आणि या अव्ययानी ती जोडलेली आहेत, त्यामुळे चौथं वाक्य हे संयुक्त वाक्य आहे. आणि आपलं 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, झाडांवर जे आंबे आहेत ते पिकले नाहीत. आता आपण 12व्या प्रश्नाकडे जाऊया. पुढील विधाने वाचा. अविधान आहे, उन्हाळ्यात आम्ही गावी जातो. हे केवल वाक्य आहे, बरोबर आहे, हे केवल वाक्याचं आहे. दुसरा पर्याय आहे, केवल वाक्यात एक कर्ता आणि 2 क्रियापदे असू शकतात. हे चुकीचं आहे, कारण एकच क्रियापद असतं. क विधान आहे, संयुक्त वाक्यात प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरली जातात. हे वाक्य बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे, कारण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरलं गेलं तरच दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र होऊ शकतात, बरोबरीची वाक्य होऊ शकतात, त्यामुळे तिसरंही विधान बरोबर आहे. आणि आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ब चूक अ आणि क बरोबर. यानंतर आपण 13व्या प्रश्नाकडे जाऊया. आम्ही तुमची आठवण कशी विसरू, या प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी रूपांतर ओळखा. विधानार्थी रूपांतर करताना एक लक्षात ठेवा, ते पूर्ण वाक्य असलं पाहिजे. थोडक्यात वाक्याच्या शेवटी पूर्णविराम हे चिन्ह आलेलं असलं पाहिजे. इथले चारही पर्यायांना ते दिसतंय, म्हणजे चारही विधानार्थी होऊ शकतात. पण आपण अर्थाच्या दृष्टीने सुसंगत वाक्य शोधायला गेलं तर लक्षात येईल, पहिलं वाक्य हे आम्ही तुमची आठवण विसरू, इथे तर अर्थात बदल होतोय. दुसरा पर्याय आहे, आम्ही आठवण विसरणार नाही, इथे सुद्धा तुमची हा शब्द गाळलेला आहे, हे तुमच्या लक्षात येईल. तिसरा पर्याय आहे, आम्ही तुमची आठवण विसरणार नाही, हे अर्थाच्या दृष्टीने जास्तीत जास्त सुसंगत वाक्य आहे. चौथं वाक्य आहे, आम्ही तुमची आठवण ठेवणार नाही, इथे अर्थ बदलतोय. यामुळे तिसरं जे उत्तर आहे, तिसरा पर्याय आहे, ते 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर आपण 14वा प्रश्न बघूया. वक्त्यांनी वृक्षारोपणाचे महत्व सांगितले, या वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करा. मिश्र वाक्याचं रूपांतर तुम्हाला करायचं असेल, मिश्र वाक्यामध्ये जर विधानाचं रूपांतर करायचं असेल, तर एक लक्षात ठेवा की ते गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं असलं पाहिजे. हे चारही पर्याय आपण पाहिले तर लक्षात येईल, वक्त्यांनी सांगितले की वृक्षारोपण महत्वाचे आहे. इथे की या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने वाक्य जोडलेली आहेत, त्यामुळे दुसरा पर्याय हा 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आपण 15वा प्रश्न बघूया. खूप मोठा अपघात झाला, या वाक्याचे योग्य उद्गारार्थी रूपांतर ओळखा. यामध्ये चारही वाक्यांच्या शेवटी तुम्हाला उद्गार चिन्ह दिसेल, पण केवळ उद्गारवाचक चिन्ह असेल तर ते वाक्य उद्गारार्थी होतं का, तर नाही. त्या वाक्याची रचनाही तुम्हाला पाहावी लागेल, त्यामध्ये उद्गार सूचक अव्यय वापरलेला आहे का तेही पाहावं लागेल. तसं पाहिलं तर चौथं जे वाक्य आहे, बापरे खूपच मोठा अपघात झाला हा, हे वाक्य या दृष्टीने योग्य दिसतंय, हे या 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे. ही प्रश्नमालिका सोडवून झाल्यावर तुम्हाला असा अंदाज आला असेल की कोणते घटक तुम्हाला सोपे जात आहेत, कोणत्या घटकांची तुमची तयारी झालेली आहे. या अंदाजाचा उपयोग तुम्हाला पुढच्या अभ्यासाच्या नियोजनासाठी नक्कीच होईल. आणि जर तुम्हाला हे घटक अवघड गेले असतील, म्हणजे या प्रश्नांमधले काही प्रश्नांची उत्तरं आली नसतील, तर तुम्ही स्पष्टीकरण पाहिलेलं आहेच, पण पुन्हा एकदा तुम्ही या घटकांवरचे आमचे व्हिडिओ पहा, पुस्तकातल्या घटकांचा अभ्यास करा आणि यातून नक्की काय अडचण येते ती आम्हाला निश्चितपणे कळवा. कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला अजून कोणत्या घटकाची माहिती हवी आहे, कारण पुढच्या व्हिडिओपासून आपण शब्दविचार हा घटक सुरू करतोय. शब्दविचारातल्या नाम या घटकापासून आपण सुरुवात करतोय, पण तरीसुद्धा अजून कोणत्या विषयावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल, त्याची विशेष माहिती हवी असेल, तर ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, त्या घटकावर आम्ही व्हिडिओ सादर करू. जर या व्हिडिओंचा तुमच्या अभ्यासासाठी जास्तीत जास्त उपयोग होत आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर हे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, त्यांच्याही कमेंट्स आमच्यापर्यंत येऊ द्या, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि असाच प्रतिसाद आमच्याकडे देत राहा.